आज सकाळी फिरायला गेली तर एक नवीनच भाजी मिळाली कुर्मी आणि अशी तिची पानं आहेत आणि ही फक्त पानं निवडून घ्यायची आणि भाजीवाल्यानेच सांगितलं कशी करायची ती भाजी आणि मग मी छान अशी ती निवडून घेतली स्वच्छ स्वच्छ धुवून घेतली आणि लगेच भाजीच्या तयारीला लागली बघा तर मग ही भाजी पटकन मोहरीची जिऱ्याची लसणाची फोडणी दिली कांदा मिरची टाकली आणि छान छान फ्राय करून मस्त सगळं परतवलं आणि लगेच त्याच्यामध्ये ही आपण निवडलेली भाजी टाकायची आणि ती छान हलवून घ्यायची लगेच आपली कुर्मीची भाजी तयार चला तुम्ही पण करून बघा